विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा News 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच News 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी शुभांगी. आपण पाहताय News 24 सह्याद्री. पाहूया देश विदेशासह राज्यातील काही महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. एकीकडे श्रद्धा हत्याकांड प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहेत आणि अशातच दिल्ली पुन्हा एकदा खळबळजनक हत्याकांडाचे घटनेने हादरली. दिल्लीच्या दक्षिण भागातील पालममध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या करण्यात आली आहे. घरातील मुलानेच आपल्या वडिलांसह आजी आणि 2 बहिणींचा खून केलाय. ही घटना राजनगर पार्क 2 भागात घडल्याचं उघडकीस आलं. या भागात असलेल्या एका घरात 4 मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. चाकूने भोसकून या हत्या करण्यात आल्या असल्याचं समोर आले. काल रात्री उशिरा पोलिसांनी या घटनास्थळाबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर कुंभमेळाव्याची माहिती नाशिक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्याकडून घेतली. भारत जोडो यात्रेत जोमाने, ऊर्जेने व उत्साहाने ठिकठिकाणी या यात्रेचं सर्व जिल्ह्यांमध्ये स्वागत झाले. यात्रेच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील आयोजन कमिटीचे सदस्य असलेल्या नाशिक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी खासदार राहुल गांधी यांच्याशी नाशिक कुंभमेळाव्याबाबत तसेच पंचवटी पौराणिक महात्मा या त्र्यंबकेश्वर देवस्थानी याबाबत दिलखुलास चर्चा केली. तसेच येत्या कुंभमेळाव्यास व ध्वजारोहण सोहळ्यास येण्याचे आमंत्रण नाशिककरांतर्फे स्वप्नील पाटील यांनी खासदार राहुल गांधी यांना दिले. राज्यात काही ठिकाणी गोवर साथ असल्याचे समोर आल्याने शहरात गोवरची साथ पसरू नये यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे. यात गोवरची पहिलीच लस न घेतलेले 131 तर दुसरी लस न घेतलेले 177 अशी एकूण 308 बालके आढळून आले. यातील 238 बालकांना गोवर लस देण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. पाकव्यापी काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज असल्याचं लष्करांनी म्हटलं आहे. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी याबाबत वक्तव्य केलंय. त्यामुळे पाकव्याप्ती काश्मीर परत घेण्यासाठी भारताकडून हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा प्रलंबित असून भारत आणि पाकिस्तान सीमेदरम्यान यामुळे सतत तणावाचं वातावरण असतं. भारतीय लष्करांचे उपेंद्र द्विवेदी यांनी यासंबंधी एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की पाकव्याप्ती काश्मीरवर कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयारीत आहेत. भारत सरकारने आम्हाला जर आदेश दिला तर कोणत्याही कारवाईसाठी भारत लष्कर सज्ज आहे. मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एक नोटीस बजावली आहे. कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की जेव्हा 8 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणारे लोक EWS मध्ये आहेत तर 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांनी आयकर का भरावा यावर मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं आहे. न्यायमूर्ती आर महादेव आणि न्यायमूर्ती सत्यनारायण प्रसाद यांच्या खंडपीठाने सोमवारी केंद्र सरकारला नोटीस बजावण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणाची सुनावणी 4 आठवड्यांसाठी तहकूब केली आहे. वेगवान आढावामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. मुंबई स्वतःच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. मुंबईत घराच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घर घेण्यासाठी महाडाच्या सोडतीची आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच आता कोकण महाडाच्या घरांसाठी डिसेंबरमध्ये सोडत निघण्याची शक्यता आहे. तर ठाणे विरारसह अन्य भागातील 4000 अधिक घरांसाठी सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत परवडणाऱ्या दरात आपलं हक्काचं घर घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद सह राज्यातील 24 महानगरपालिकेच्या प्रभाग रचना नव्याने
करण्याचे आदेश राज्य सरकारने महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. नगर विकास खात्याने याबाबतचा आदेश काढण्यात आला. या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना करण्यात येणार आहे. नगर विकास खात्याच्या आदेशांमुळे आता राज्यात नवीन वर्षातील सुरुवातीच्या महिन्यामध्येच महानगरपालिका निवडणुकींचा बार उडवण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे $1 घसरल्या आहेत. जर आपण कच्च्या तेलाबद्दल बोललो तर गेल्या 24 तासात त्यांच्या किमती देखील $1 जास्त वाढल्या आहेत. ब्रेड क्रूडची किंमत प्रति बॅरल $88.36 पोहोचली आहे. तसेच WTI देखील सुमारे $2 वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि ते प्रति बॅरल $81.26 विकलं जात आहे. भारतीय शेअर बाजारात सध्या चढ उताराचे तीव्र पडसाद उमटत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा भारतीय बाजारावर विश्वास दाखवल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. कोरोना आणि त्यानंतरच्या महागाईने सर्व क्षेत्रांवर जोरदार प्रभाव टाकलेला असतानाही काही शेअर्सने जोरदार कामगिरी केली आहे. सनमित इन्फ्रा या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना जोरदार लॉटरी लावली आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने 4 वर्षातच गुंतवणूकदारांची चांदीच चांदी केली आहे. फिफा विश्वचषक सुरू झाल्यापासून जगभरातल्या चाहत्यांचं प्रत्येक मॅचवरती लक्ष आहे. विशेष म्हणजे अनेक चाहते सामने पाहण्यासाठी कंतारमध्ये पोहोचले आहेत. खेळाडूंनी कंतारमधील समुद्र किनाऱ्यावरील अलिशान जहाज बुक केलं असून तिथं मित्रपरिवारांसह मुक्काम केला आहे. काल सौदी अरेबिया टीमने अर्जेंटिना टीमचा पराभव केल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण होतं. तिथल्या सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया टीमने अर्जेंटिना टीमचा पराभव केल्यानंतर देशात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांचा आनंदाला अधिक उधाण आलं आहे. वेगवान आढावामध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.